आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. इचलकरंजीच्या जय भवानी व्यायाम मंडळ परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने पतीवरच कात्रीने हल्ला केला आहे. सुरेश लवटे असे जखमी पतीचे नाव आहे. ही घटना काल बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी गावभाग पोलिसांनी पत्नी उज्ज्वला सुरेश लवटे हिला अटक केली आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की सुरेश हे कुटुंबियासह जय भवानी व्यायाम मंडळ परिसरात राहण्यास आहेत. ते दिवाणजी काम करतात. बुधवारी रात्री जेवण करून 10:30 सुमारास ते टी व्ही बघत बसले होते. त्यावेळी त्यांची पत्नी उज्ज्वला हिने चारित्र्याच्या संशयावरून वाद घातला. वाद विकोपास गेला. वाद वाढून रागाच्या भरात उज्ज्वला हिने कात्रीने सुरेश यांच्यावर पाठीवर, पोटावर, डाव्या हाताच्या दंडावर वार केले. यामुळे सुरेश हे जखमी झाले. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांनी गुरुवारी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी उज्ज्वला यांना अटक केली आहे.